नात्यात दुरावा आहे म्हणून नातं कधी संपत नाही. खूप जवळीक आहे म्हणून नातं खूप चांगलं होतं असंही नाही. नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळं नातं शेवटपर्यंत टिकतं. शब्द कमी व समज जास्त, तक्रार कमी व प्रेम जास्त, अपेक्षा कमी व विश्वास जास्त, नातं हे असं टिकवायचं असतं. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यशस्वी माणूस ह्या चुका करत नाही. तक्रारी करणं, दोष देणं, वाद करणं, बढाया मारणं, राग येणं, आळस करणं, खंडित करणं, बडबड करणं, खोटं बोलणं ह्या चुका यशस्वी माणूस कधीही करत नाही आणि म्हणूनच तो यशस्वी होत असतो. नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या गाडीसारखे असतात. ते त्यांच्या डोक्यातील नकारात्मक कचरा नेहमी दुसऱ्यांच्या डोक्यात टाकत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर रहा. ज्याच्याजवळ स्वतःला सावरण्याची शक्ती आहे तो दुसऱ्या कुणाला आवरत बसत नाही. आदर तर सगळ्यांना हवा असतो. लोक आदर घेतात पण घेतल्यानंतर माघारी द्यायला विसरतात. आदर द्या आणि आदर घ्या हे एक छोटंसं सूत्र लक्षात ठेवलं तर निश्चितच आपल्यालाही आदर मिळेल. तुम्हाला बुडवायला या जगात असे लोक पण बसलेले असतील ज्यांना पोहायला तुम्ही स्वतः शिकवलंय. मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकलात तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं तुमचं मनच तुम्हाला देतं. लागलेली भूक, जवळ नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री आपल्याला शिकवत नाही. जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी, कारण कधीही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची असते. तुम्हाला किती मित्र आहेत यापेक्षा ते कसे आहेत हे खूप महत्त्वाचं. हजार असण्यापेक्षा 4-2 असलेले परंतु ते चांगले, यशस्वी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे असावेत. तुम्ही खाली पडलात तर कोणीही उचलायला येणार नाही, पण तुम्ही उंचच उंच जाऊ लागला तर तुम्हाला खाली पाडण्यासाठी सगळे येतील. जेव्हा आपण खाली पडतो तेव्हा कोणीच आपल्याला मदत करत नाही, परंतु जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा तुम्हाला खाली पाडण्यासाठी अनेक जण धावत असतात. जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण हा काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवू शकत नाही. जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. उदाहरणार्थ हरिण, बिबट्या यांसारखे अनेक प्राणी रस्त्यात आले नसून रस्ताच जंगलात गेलेला आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की प्राणी आता शहरात येऊ लागलेत, रस्त्यांवर येऊ लागलेत, मात्र आपण जंगलापर्यंत पोहोचलो आहोत, जंगलात गेलेलो आहोत हे आपण विसरून जात आहोत. एक ना एक दिवस आपले ध्येय साध्य होईलच. ध्येय साध्य करताना मिळालेले अपयश हे काही विष नाही जे पिऊन मरावं. अपयशाला घाबरू नका. जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं बरं कळणार? दुसऱ्याचं दुःख समजण्यासाठी आधी स्वतःला दुःखातून जावं लागतं. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं, आयुष्य जबाबदाऱ्यांच्या पायऱ्या चढत आहे. जेव्हा जबाबदाऱ्या वाढतात किंवा अंगावर पडतात तेव्हा माणसाला रात्री झोपतानाच उद्याची चिंता भासू लागते. माणसाला जेवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही तेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते.